नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता चार वाजची होती. नमस्कार, पुरंदर तालुक्यातील बिवरी ग्रामपंचायत गेली 3 वेळा बिनविरोध झाली. यावेळेसही बिनविरोध करण्यासाठी हे गाव सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांना यश आलेलं आहे. आज सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत. या नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, किती लोकांनी फॉर्म भरले? नाव सांगा तुमचं. 8 लोकांनी. मी दिलीप कटके. किती जागा आहेत? 11 जागेसाठी 11 जणांनी फॉर्म भरलेले आहेत आणि गावामध्ये बसून आम्ही ते 11 बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि 11 फॉर्म आले आणि ग्रामस्थांनी आम्हाला जो 11 जणांना विश्वास दाखवला ग्रामपंचायतचा कारभार पाहण्यासाठी, त्यासाठी मी सर्व ग्रामस्थांचे मनापासून स्वागत. दादा, यामध्ये सर्व पक्षाचे राजकीय कार्यकर्ते आहेत का? सर्व पक्षीय एकत्र येऊन आम्ही प्रथमतः ग्रामपंचायतीचं इलेक्शन असलं, कुठली निवडणूक असली, तर जेव्हा भैरवाच्या मंदिरात जातो वेळेस पक्षीय जोडे बाहेर ठेवले जातात. हे सर्व ग्रामस्थ एक ज्या दिलाने काम करतात आणि ती निवडणूक इथून मागच्या 20 वर्षाचा इतिहास आहे, तोच पुढं गावकऱ्यांनी पाळलेला आहे आणि त्याच पद्धतीने ह्यावेळीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने काम केलं जाईल. पक्षीय राजकारण ग्राम लेवलला आमचं चालतच नाही. इथं उपसभापती काळे आहेत. काळे, निवड कशी केली उमेदवारांची तुम्ही? इच्छुक उमेदवार भरपूर होते, तसे 50 उमेदवार इच्छुक होते नुसते बिवरीतून, पण ज्येष्ठांचं मार्गदर्शन, त्याच्या त्यांनी जे शब्द दिले मंदिरात बसून की बाबा तुम्ही आता कुठंतरी मागं घ्या, हे माणूस समाजात चांगल्या प्रकारचं काम करतोय आणि काम करत असताना ह्या माणसाला न्याय देणं आपलं काम आहे, त्यामुळं ज्या ज्येष्ठांनी सांगितलं आणि तरुणांनी सांगितलं त्यांचं ऐकलं आणि काही उमेदवार खाली बसवण्यात आले की बो येणाऱ्या काळात बी त्यांना संधी मिळणार आहे आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन खाली हे जवळजवळ 11 उमेदवार बिनविरोध होते. यामध्ये महिलांचाही अतिशय महत्त्वाचा सहभाग आहे. आपल्यापैकी कोण बोलणार आहे? माझं नाव नीता प्रमोद कटके. मला माझ्या गावाचा अभिमान आहे. आत्ता आमच्या गावात 3रा बिनविरोध माझं नाव प्रणती रामहरी कटके. मला या निवडणुकीसाठी व हे बिनविरोध पद दिल्यामुळे सगळ्या ग्रामस्थांचे मी आभार मानतो. अहिल्या पोपट दळवे. अहिल्या पोपट दळवे. आमच्या गावात बिनविरोध मला निवडून दिले हे अभिमान. आणखी कोण? मोठ्याने सांग. सांग. संजय दिनकर कटके. मी ग्रामपंचायतमध्ये तबाक 3 मधून ग्रामस्थांनी मला बिनविरोध निवडून दिलेले. आमच्या गावची परंपरा आहे, गेले 15 वर्षे गावामध्ये बिनविरोध होतच आहे आणि यानंतरही ज्येष्ठ आणि तरुण सगळे एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं की आपण जे 15 वर्षाप्रमाणे बिनविरोध काढलेले आहे ग्रामपंचायत, आत्ताही आपण तोच पायंडा पुढं नेऊ. इच्छुक भरपूर होते, जवळजवळ 50 इच्छुक होते, परंतु ज्येष्ठांचं मार्गदर्शन, तरुणांनी थोडं पुढं मागं घेतलं की भविष्यात आपलाही विचार होईल, त्यामुळं ही ग्रामपंचायत 4th बिनविरोध झाली. मी मारुती भैरव कटके. आत्ता येणाऱ्या 2020 ग्रामपंचायतीसाठी मला गावाने उमेदवारी दिली त्याबद्दल प्रथमतः मी गावाचे पूर्ण आभारी आहे. आमच्या इथं 2 मंडळं गावचा कारभार पाहतात, वीर नेताजी तरुण मंडळ आणि श्रीनाथ गोसावा तरुण मंडळ. या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व एकत्र येऊन ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन जे बिनविरोधची प्रक्रिया राबवली त्याबद्दल खरोखरच गावाचेही आभार मानले थोडे थोडेच आहे. नमस्कार, मी संदीप कटके. सर्वप्रथम बिवरी ग्रामस्थांचं
हार्दिक अभिनंदन. खरं तर सलग चौथ्यांदा विवर ग्रामपंचायत बिनविरोध होती ही अभिमानाची गोष्ट आहे. पुरंदर तालुक्यातील हे एकमेव गाव आहे की गेली चौथी पंचवार्षिक बिनविरोध आहे. खरं बिवरे गावचा आदर्श घेण्यासारखं आहे की बिवरे गावाचा आदर्श पुरंदर तालुक्याने घेण्यासारखं आहे की गाव एकत्र येते विकासासाठी प्रत्येक कामासाठी एकत्र येते. राजकीय जोडे बाजूला ठेवून प्रत्येक ग्रामस्थ एकत्र येतात. गावात राजकारण पण मोठ्या प्रमाणात केलं जातं पण फक्त विकासासाठी. म्हणजे कुठल्याही पक्षाचा दबाव न घेता कुठल्या राजकीय पटाऱ्याचा दबाव न घेता सगळे लोक एकत्र येतात. गावच्या विकासासाठी प्रत्येकजण काम करतो. बिवरे गावचा विकास जर पाहिला तर मागील 4-5 वर्षात किंवा 10-15 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात झाला आहे. ही फक्त गावकऱ्यांची एकी आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणजे इथं ह्या पक्षाचा हा उमेदवार आहे त्या पक्षाचा उमेदवार आहे. ग्रामपंचायतमध्ये तो फक्त बिवरीचा माणूस पाहिला जातो. म्हणजे कुठलंही काम करताना तो फक्त गावचा माणूस आहे तो चांगलं काम करतो आहे त्याला संधी दिली जाते. आत्ताच सभापतींनी बोलले की 50 उमेदवार इच्छुक होते पण ज्यावेळेस दोन्ही मंडळांची मीटिंग बसते गावची मीटिंग बसते जो चांगलं काम करतो त्या प्रत्येकाला संधी दिली जाते. जे उमेदवार राहिलेत त्यांना पुढल्या वेळेस संधी दिली जाते. खरंच गावचा अभिमान करेल तेवढं कमी आहे. म्हणून मी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावाला आव्हान करतो की खरंच बिवरी गावाचा एक आदर्श गावा प्रत्येक गावानी आणि गावचा विकास कसा करावा हे खरं बिवरी गावाकडून पाहिलं पाहिजे. धन्यवाद. प्रवगारे राहणार बिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे बोला. सन 2020 ते 2024 या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमची गावची जी 3 टर्मला आणि चौथी टर्म बिनविरोध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बिनविरोधचा प्रयत्न करीत असताना खास करून आमच्या गावचं ग्रामदैवत आणि ज्याला आम्ही अत्यंत या ठिकाणी दैवत मानतो ते आमचं भैरवनाथ देवस्थान या देवस्थानच्या मंदिरामध्ये बसल्यानंतर आमच्या कसल्याही प्रकारचं काही असू द्या पण आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून अत्यंत एक दिलाने एक मुखानं हे ठिकाणी करून ही निवडणूक बिनविरोध अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेली आहे आणि हीच परंपरा आम्ही पुढे ठेवलेली आहे. आणि ही बिनविरोध करीत असताना याचा एक गावाला अत्यंत आमचा फायदा झालेला आहे की विकासाच्या बाबतीत असेल किंवा गावच्या कुठल्याही कामकाजात असेल काम करीत असताना कुठलाही आम्हाला कसल्याही पद्धतीचा अडथळा येत नाही आणि गाव हे अत्यंत गुण्यागोविंदाने किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने ठिकाणी नांदत असताना नांदते म्हणून या ठिकाणी बिनविरोध करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये जूनमध्ये 66 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. बिवरी ग्रामपंचायतीने एक आदर्श सर्वांच्या पुढे उभं केलेला आहे. नुसतं निवडणुकीपुरतेच नाही तर या गावातल्या तरुणांनी पुण्यामध्ये जाऊन रोजगार निर्माण केला आहे व्यवसाय निर्माण केलेला आहे आणि स्वतःच्या पायावर ही सर्व तरुण पिढी आज उभी आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारं पुरंदर तालुक्यातील एकमेव गाव आहे. अतिशय चांगले सुबक बंगले घरं जमिनी या लोकांनी विकसित केलेले आहेत. कालच मला मुद्दामून या आवर्जून तरुणांनी सांगितले की आम्ही जमिनी विकून घरं बांधलेले नाहीत जमिनी विकून आम्ही गाड्या घोड्या फिरवत नाही तर स्वकर्तृत्वाने कमावलेल्या या पैशातून आम्ही या ठिकाणी गावचा विकास करतो आहे आणि राजकीय जोडे बाहेर काढून आपल्या गावाचा विकास कसा होईल तरुणांना रोजगार कसा मिळेल व्यवसाय कसा वाढवता येईल तंटेबखेडे कसे मिटवता येईल अशा पद्धतीनं या गावानं एकी दाखवून आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा विडा उचललेला आहे. हे गावाचा आदर्श सर्व तालुक्याने घेण्याचा त्या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे. या सर्व गाव ग्रामस्थांना पुन्हा एकदा धन्यवाद. एक फोटो घेऊ एक सगळ्यांचा ग्रुपचा हातवर खरं म्हणजे इकडे मारशे मंगेशकर.